विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमावरील 15व्या दिवसाच्या संख्यावरील क्रिया या क्षेत्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण वजाबाकीने कमी करूया या घटकामध्ये वस्तूच्या मदतीनं वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. तर बघूया, या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला उजळणी दिलेली आहे. थोडं आठवूया मागील इयत्तेमध्ये काय आपलं झालेलं आहे त्याच्यावरचं एक उदाहरण आहे. सोनूजवळ 5 रुपये आहेत, त्याने त्यातील 2 रुपये खर्च केले, आता त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गणित पेटीतल्या 5 कांड्या घेतलेल्या आहेत. गणित पेटीतल्या किती कांड्या घेतल्यात बघा, इथं 5 कांड्या घेतल्यात. या 5 कांड्यातून 2 कांड्या म्हणजे 2 आपण घालवणार आहोत. आता या ठिकाणी 2 मी कट केले तर किती राहत आहेत बघा, 3. म्हणून या ठिकाणी 3 असं उत्तर येणार आहे. आता तुम्हाला या ठिकाणी कृती दिलेलीच आहे, ही कृती तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि मी पण तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे तेही तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही समजा झाडांची पानं घेतली, लिंबाची पानं समजा 5 घेतली आणि 5 पानातली 2 पानं बाजूला काढून टाकली, तर 2 पानं ज्या वेळेला बाजूला काढाल तुम्ही त्यावेळेला तुम्ही तिथं 3 राहतील असं लक्षात येईल. अशा पद्धतीनं आपण वस्तूच्या साह्यानं वजाबाकी बघणार आहोत. आता इथं आपण एक 4 वस्तूचे प्रकार घेतलेले आहेत बघा. तर आकाशकंदील 8 आणि पंत्या 4 आहेत, त्यापेक्षा आकाशकंदील किती जास्त आहेत? आता आकाशकंदील किती जास्त आहेत किंवा पंत्या किती कमी आहेत, कमी जास्त ज्यावेळेला विचारलं जाईल त्यावेळेला एक ही पद्धत आहे जोड्यांची. म्हणजे काय आहे, 8 आकाशकंदील काढलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पंत्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत 4. तर जोड्या लावताना 1 पंती 1 आकाशकंदील या पद्धतीनं जर जोड्या राहील लावल्या तर आकाशकंदील शिल्लक राहिले, म्हणजे आकाशकंदील जास्तीचे आहेत. म्हणून या ठिकाणी 8 आकाशकंदील वजा 4 पंत्या केल्या तर 4 उत्तर आलं, म्हणजे 4 आकाशकंदील जास्त आहेत किंवा मित्रांनो 4 पंत्या कमी आहेत असंही आपण उत्तर लिहू शकतो, घेऊ शकतो. चला आता आपल्याला खाली पुढचा प्रश्न दिलाय. 6 पाट्या व 11 पुस्तके आहेत, पुस्तकांपेक्षा पाट्या किती कमी आहेत? आता हे कसं बघायचं बघा. बघा, पुस्तकं तुम्हाला दिलीत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. पाट्या किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. लावूया आपण 1 पाटी 1 पुस्तक जोडी लावू, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे आता या ठिकाणी पुस्तकं शिल्लक राहिली, शिल्लक राहिली म्हणजे पुस्तकं जास्त आहेत आणि पाट्या अर्थात काय आहेत, कमी आहेत. म्हणून आपलं उदाहरण कसं तयार होत आहे, तर 11 आपलं उदाहरण कसं तयार होत आहे, 11 वजा 6 बरोबर काय येईल 5. 11 वजा 6 बरोबर 5 म्हणजेच पुस्तकांपेक्षा 5 पाट्या कमी आहेत असं आपण उत्तर सांगू शकतो. बघा मित्रांनो, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये उत्तर लिहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला 45व्या दिवशी वही सगळी शाळेमध्ये दाखवायचे, जमा करायचे. बघूया पुढचं उदाहरण आहे. 8 स्ट्रॉबेरी आणि 6 डाळिंबे आहेत, स्ट्रॉबेरी किती जास्त आहेत? ही संख्यांची वजाबाकी करून ठरवा. बघा इथं तुम्हाला 8 डाळिंबापेक्षा 2 स्ट्रॉबेरी जास्त आहेत किंवा स्ट्रॉबेरीपेक्षा 2 डाळिंबे कमी आहेत असं लिहूनच दिले. तर कसं काय हे, तर आपण असंही ठरवू शकतो मित्रांनो की उलटं सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता समजा स्ट्रॉबेरी आपण इथं मी 6 काढतो, हं
सहा डाळिंब काढतो। आता सहा डाळिंब काढल्यानंतर आपण काय करूया, आठापासून उलट मोजूया। बघा, सहा डाळिंब आपल्याला काढायचे आहेत बरं का। मी एक कमी काढलं, तीन आणि तीन सहा झाले। आता ही सहाच्या सहा घालवताना आपण आठापासून उलट मोजत येऊया। सात, सहा, पाच, चार, तीन आणि हे दोन। बघा, उत्तर दोन आलं। म्हणजे तुम्ही एक ते शंभर अंक मी मागील सातव्या आठव्या व्हिडिओपासून सांगतोय की एक ते शंभर अंक आडवे, उभे, टप्प्याने, सुलटे, उलटे सगळ्या प्रकारानं मोजता जर आले तर 100% तुम्हाला ही बेरीज वजाबाकी किंवा बेचे पाडे सुद्धा मित्रांनो एक ते शंभर अंकामध्येच लपलेले आहेत, हेही तुमच्या लक्षात येईल। चला जाऊया पुढं। पुढं आता एक उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत। उदाहरणांमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, तर तीन संख्यांमध्ये मोठ्या संख्यांची मोठी संख्या उत्तर येईल आणि उरलेल्या दोनांची बेरीज जर येत असेल तर बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया ह्या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत असा गुणधर्म आहे मित्रांनो। त्याच्यानुसार या ठिकाणी 99 हा अंक घेतलेला आहे, 12 एक संख्या घेतली आहे, 87 घेतलेली आहे आणि 87 + 12 = 99 घेतलंय। पण पुन्हा उत्तरातून एक संख्या वजा केली 12 तर राहिलेली संख्या उत्तर आलं। पुन्हा 99 मधून 12 ऐवजी 87 वजा केली तर राहते 12, म्हणून 12 उत्तर आलं। अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपणाला दोन उदाहरणं दिलेत ते आपण सोडवणार आहोत। 84 फोड तुम्हाला दिलेली आहे 50 आणि 34। मग 34 + 50 आपण या ठिकाणी लिहू शकतो वरच्यासारखं। बघा, लक्षात येते का मित्रांनो, अवघड काही नाही, काळजीपूर्वक बघा। अवघड वाटत असेल तर पाठीमागचे सगळे व्हिडिओ एकदा बघून काढा। 34 + 50 आपण केलं तर त्याचं उत्तर येईल 84। किती येईल उत्तर? 84। आता मी वजाबाकीसाठी काय करतो, उत्तरच लिहितो। 84 + समजा मी 34 लिहिलं, 34 घेतल्यावर काय राहते मग? 50, म्हणून उत्तर हे 50च येणार। त्याच्याऐवजी मी 84 - 50 केलं तर उत्तर किती येईल? अर्थातच 34। किती येईल? 34। म्हणजे या पद्धतीनं आपण लिखाण करू शकतो। ओके, बघा आता पुढं काय सांगितलंय। बघा, 75 आपणाला दिलेलं आहे। आता मनानं तयार करताना मित्रांनो साधारणतः 74 गणित तयार होतील। कशी काय? उदाहरणार्थ 1 आणि दुसरी संख्या 74, 2 आणि दुसरी संख्या 73, 3 आणि दुसरी संख्या 72, 4 आणि दुसरी संख्या 71, 5 आणि दुसरी संख्या 70 अशी वेगवेगळी गणितं तयार होतील। त्यापैकी मी एक गणित घेतो, समजा मी या ठिकाणी घेतो 25 + 50। मी काय घेतो? 25 + 50। मग या ठिकाणी 25 आणि 50 ची बेरीज दाखवली तर ती येणार आहे 75। 25 + 50 = 75। बघा, मी फोडी दाखवतोय, फोडी सांगितलेल्या आहेत, त्यातली एक फोड घेतली। आता सर्वात मोठा अंक म्हणजे 75। 75 मधून मी जर का 50 घालवले तर माझी फोडीतली दुसरी संख्या कोणती राहते? 25। आणि त्याच्या ऐवजी मी जर का 75 मधून 25 घालवले तर उत्तर काय येईल? अर्थात 50। बघा, समजलं का? या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सर्व गणित लिहा। ही गणित मित्रांनो वहीमध्ये व्यवस्थित लिखाण करून ठेवा, कारण 14 ऑगस्ट 2021 ह्या सर्व वह्या सोडवलेल्या अभ्यासक्रमाच्या तुम्हाला शाळेमध्ये जमा करायच्या आहेत। पाठीमागचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला
तुमच्या स्क्रीनवर दिसतोय व्हॉट्सअप नंबर, त्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज पाठवा. चला बघूया पुढचा प्रश्न, याचा स्क्रीनशॉट काढा, आपण पुढे जाऊया. आता असंच तुम्हाला दुसरं उदाहरण तयार करायला सांगितलंय. मग आपल्याला दुसरं उदाहरण कसं तयार करता येईल बघा. काही आपण घेऊ शकतो, आता मघाशी सांगितलेलं 75 मधलीच मी पहिली जोडी या ठिकाणी घेतो. म्हणजे काय, इथं म्हणतो 75, इथं म्हणतो 1 आणि इथं म्हणतो 74. म्हणजेच काय, मी लिखाण करताना 74 + 1 = 75 असं लिहू शकतो. वजाबाकीत मात्र काय येईल, जे उत्तर आले मोठी संख्या आहे ती म्हणणार मी 75 + 1 = 74 आणि इथं म्हणेन 75 + 74 = 1. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी अशी गणित सोडवा. याहीपेक्षा जास्तीचा अभ्यास तुम्ही करा, घरीच रहा, सुरक्षित रहा, यासाठीच हा अभ्यासक्रम तुमची उजळणी म्हणून दिलेला आहे. आनंदात सर्वांनी हा अभ्यासक्रम सोडवा. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढं पुढं सर्वांना पाठवत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.